एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. आज पहिला दिवस आहे आणि त्यासाठी ज्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होणार आहे. देवगिरीवर संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. अजित पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार तसंच मुख्य नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होती आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच विधिमंडळातल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना कोणत्या प्रश्नांवर घेराव घालायचा याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन आज सुरू झालं. आज राज्यपालांचं अभिभाषण देखील झालं. त्या तत्पूर्वी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. मात्र आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. अजित पवार यांचा बंगला देवगिरीवर ही बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. अधिवेशनासंदर्भातली रणनीती ठरवण्यात येईल. कोणकोणते मुद्दे समोर घ्यायचे याबाबत देखील चर्चा होईल. तसंच 9 मार्चला अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय येणार आहे आणि कोणकोणत्या अपेक्षा विरोधकांना आहेत याबाबतची चर्चा राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची ही बैठक देवगिरी बंगल्यावर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत वेगवेगळे मुद्दे चर्चेले जातील. याबाबत अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विलास आठवले यांच्याकडून. विलास, संध्याकाळी 7 वाजता जी बैठक होती आहे राष्ट्रवादीची, त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? दोन महत्वाच्या मुद्द्यातल्या बैठकी आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होते 7 वाजता. मी आता काही आमदारांशी बोललो, त्यामध्ये विरोधी पक्षाचं जे काम आहे ते अग्रक्रमाने दिसलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, शिवसेनेची जी शिवसेनेचा पुढे जो व्हीपचा मुद्दा आहे त्याबाबतही चर्चा होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, राज्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात कशा प्रकारे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर जे प्रश्न असतील ते कशा प्रकारे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने मांडायचे अशी ही महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे. तसं अजितदादा पवार या बैठकीत असतील आणि राज्यातले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आले आहेत त्यांचे प्रश्न अजित पवार ऐकून घेतील. आणि अधिवेशनातली रणनीती जी आहे, अगदी अधिवेशनातली रणनीती देखील इथं चर्चिली जाणार आहे. धन्यवाद विलास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे.